अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात आचार्य महोत्सवांतर्गत कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी सद्गुरु हरिप्रसाद महाराज, आचार्य बापूसाहेब गरुड, कैलासवासी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड, सावित्रीबाई फुले व गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती सदस्य व माजी पंचायत समिती सभापती जनार्दन रामचंद्र पवार, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जामनेर तालुका गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे संपादक शांताराम जाधव हे होते। तसेच स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भीमराव बापू पाटील, त्याचबरोबर स्थानिक सल्लागार समितीचे पदमसिंग राजपूत, चंदू कुलकर्णी, कैलास साबळे, सदस्य डी पी पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एस निकम, पर्यवेक्षक जे आर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। बापूसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते। सदर शिबिरात विद्यालयातील शिक्षकांसह गावातील 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले। आचार्य बापूसाहेब यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी नाटिकेचे आयोजन केले होते। सदर कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, वसतिगृह कर्मचारी वृंद उपस्थित होते। जरा से राहू द्या रे।
आजच्या या एका महान व्यक्तीच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व जमलेलो आहे. त्यानिमित्त मंचकावर उपस्थित अध्यक्ष महोदय व या संस्थेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, माझ्यासमोर बसलेले माझे सर्व बालमित्र आणि मैत्रिणी, आजपर्यंत आपण पुस्तकांमध्ये एकच गोष्ट ऐकलेली, पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास झालेला आहे तो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा तिथं घरोघरी नेली. रयत शिक्षण संस्थेचा एक छोटा वटवृक्ष लावला आणि त्या वटवृक्षाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्यामुळे तेथील विकास हा झालेला आहे. विदर्भाचा जर विचार केला आपण तर विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब यांनी शिवाजी शिक्षण संस्था तिथे स्थापन केली आणि त्या संस्थेच्या मार्फत आज हजारो तरुण, हजारो युवक मोठमोठ्या पोस्टवर तिथं आहे. तिथेही सुद्धा विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेने शिक्षणाची गंगा घरोघरी नेऊन त्या भागाचा विकास केलेला आहे. उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, जळगाव जिल्ह्याचा जरी विचार केला किंवा जळगाव जिल्ह्याच्या आजूबाजूच्या खेड्याचा विचार केला तर या भागात जो काही विकास आज आपला दृष्टीपथात पडतो किंवा जो आज विकास दिसतो आणि ज्या लोकांच्या मार्फत तो विकास झालेला आहे त्याचे खरे प्रेरणास्रोत आपले आचार्य बापूसाहेब गरुड साहेब आहे. यांनी 1944 रोजी जी शिवाजी जी शेंदुर्णी शिक्षण संस्था स्थापन केली त्या शिक्षण संस्थेचे आजपर्यंत जवळजवळ 15 विद्यालय, एक सिनियर कॉलेज आणि एक ज्युनियर कॉलेज असं 17 संस्था आज कार्यरत आहे. यातून तुमच्यासारखे 12,000 विद्यार्थी आज तिथून शिक्षणाचं किंवा ज्ञानाचं ज्ञान घेत आहे ही खूप मोठी उपलब्धी आहे. याचबरोबर जवळजवळ 600 लोकांना त्यांनी रोजगारसुद्धा दिलेला आहे, 600 शिक्षक लोकांचासुद्धा इथं भरती केलेली आहे. मला सांगायला खूप आनंद होतो की जोपर्यंत माणूस मनुष्याला शिक्षण भेटत नाही, जसं अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 गरजा आहे, त्याचबरोबर शिक्षण ही खूप महत्त्वाची गरज आहे. जोपर्यंत मनुष्याला शिक्षण भेटत नाही तोपर्यंत त्याला मानवता किंवा मनुष्य म्हणून त्याला पूर्णत्व भेटत नाही. त्याच्यामुळं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 1944 ज्यावेळेस आपण गुलामगिरीमध्ये होतो, इंग्रजाच्या गुलामगिरीमध्ये होतो, त्यावेळेस बापूसाहेबांनी त्यांना त्यावेळेस समजलं की नाही, जोपर्यंत शिक्षण आपल्या लोकांना भेटणार नाही तोपर्यंत गुलामगिरीच्या दाशातून हे लोक मुक्तही होणार नाही आणि त्यांना स्वतंत्रपणे त्यांचा विकासही होणार नाही. त्यामुळे त्यांनी एक छोटंसं शेंदुर्णी शिक्षण संस्थेचं एक छोटंसं रोप लावलं, आज त्याचं एक महान वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. तुमचं भाग्य आहे की अशा एका महान व्यक्तीच्या संस्थेमध्ये आपण आज शिक्षण घेत आहोत. खरं त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, शिक्षणाचा अर्थ काय होता, शिक्षण म्हणजे केवळ शिक्षण घेतलं की नोकरी करणं हा शिक्षणाचा अर्थ नाही. शिक्षण घेणं म्हणजे आपल्याला मनुष्याला जी स्वतंत्रता आहे ती मिळणं, कोणत्याही गोष्टी स्वतःचा विचार स्वतः करता येणं, स्वतःचा स्वतः विकास होणं, ते म्हणजे खरं म्हणजे शिक्षण होईल. आज केवळ नोकरीसाठी शिक्षण करणं किंवा शिक्षण घेणं हे प्रत्येक पाल्याचं किंवा प्रत्येक मुलाचं एक ध्येय असतं, परंतु त्यांनी ज्या संकल्पनेतून शिक्षणाची व्याख्या मांडली, त्यांनी त्या ज्या ध्येयातून या संस्थेची उभारणी केलेली, ते ध्येय जर डोळ्यासमोर ठेवून आपण जर शिक्षण घेतलं तर निश्चितच आपण आपला स्वतःचा विकास करू शकता, आपल्या समाजाचा विकास करू शकता आणि आपल्या सभोवतालचा किंवा आपल्या भागाचा याचासुद्धा विकास करू शकता अशी मला खात्री वाटते. आज मी जास्त काही याविषयी बोलू शकणार नाही, तरीसुद्धा मला या इथं आयोजकांनी बोलवलं आणि माझा मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. परत आप्पासाहेब गरुड यांच्या त्यांच्या कार्याला सलाम करतो, त्यांना अभिवादन व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रह्मीभूत सद्गुरु हरिप्रसाद महाराज, कलाशाशी आचार्य बापूसाहेबांचे गुरु, ज्यांच्या पुण्यस्मरणासाठी आपण आज सर्व एकत्र झालो आहोत असे आचार्य बापूसाहेब गरुड या विचारमंतावर विराजमान असलेली प्रतिमा सावित्रीबाई फुले आणि अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड या सर्व विभूतींना मित्राचं वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
पितृतुल्य जनार्दन बाबा, पदम बाबा आणि स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भीमराव बापू, चंदूभाऊ कुलकर्णी, कैलास भाऊ, या विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक आदरणीय सन्माननीय आप्पासाहेब डीपी पाटील सर, माझे सर्व शिक्षक बंधू, शिक्षिका भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृहाचे कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज बापूसाहेबांचा 39वा स्मृती दिन आपण साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. शिस्त, सुंदरता आणि गुणवत्ता हा आपल्या शाळेचा मानबिंदू आहे. बापूसाहेबांनी 39 वर्षांचा त्यांचा स्मृती दिन आहे, परंतु 1944 मध्ये सिंधुर्णी गावाला सरकारच्या विरोधी कारवाई केल्यामुळे, ब्रिटिश सरकारच्या विरोधी कारवाई केल्यामुळे एक 10,000 दंड कलेक्टर साहेबांनी ठोठावला होता सिंधुर्णी पूर्ण गावाला, आणि हा दंड सर्व गावातून सर्व जनसामान्यांमधून जमा केला होता साहेब. परंतु बापूसाहेब यांनी त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब, कलेक्टर साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की बा आम्ही एका चांगल्या सद्भावनेतून गावाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आम्ही हा लढा दिला होता, परंतु ह्या लढ्याला वेगळं रूप दिलं गेलं म्हणून आम्हाला हा दंड झाला. आता कृपया साहेब आमच्या तक्रारीची दखल घेत हा दंड आम्हाला माफ करण्यात यावा. कलेक्टर साहेबांनी निरीक्षण करून, प्रत्यक्ष चौकशी करून त्यांच्या पण लक्षात आलं की हा दंड घेणं काही योग्य नाही आहे, म्हणून त्यांनी शासनाला प्रस्ताव सादर केला की हा दंड रद्द करण्यात यावा. आणि त्या दंडाची जी रक्कम होती 10,000 रुपये, त्यावेळेस ती गावाला परत देण्यात आली. मग आता या इतक्या मोठ्या रकमेचं त्यावेळेस 1944 कालखंडामध्ये त्याची खूप किंमत होती 10,000ची, 10 लाखाच्या वर पण किंमत असेल त्याची, आज खूप वाढलेली आहे. तर कलेक्टर साहेबांनी हा 10,000 रुपयाचा दंड गावाला परत केला, मग त्यातून काय करायचं? तर मग अनेक विचारवंतांनी मतं मांडली, कोणी म्हणायचं मोठं हॉस्पिटल बांधायचं, कोणाने शाळा बांधायची, असं करायचं तसं करायचं, मग त्यातून एक संस्थेची निर्मिती करण्यात आली, दि सिंधुर्णी एज्युकेशन सोसायटी, सिंधुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी. मग त्यावेळेस आप्पासाहेब गरुड, वेदनराव गरुड आणि एक साने नावाचे डॉक्टर होते, या 3-4 जणांनी एकत्र येऊन त्यांनी ही सिंधुर्णी एज्युकेशन संस्था, ही शाळा त्या ठिकाणी सिंधुर्णी सुरू केली. नंतर असा अनुभव त्यांना आला की बा गोरगरीब, दीनदलित, दुःखी, पीडित आणि गरीब शेतकरी यांच्या मुलामुलींसाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था होते, म्हणून त्यांनी खेडोपाडी जाऊन या 15 शाळा काढल्या. नंतर त्यांच्या अजून असं एक लक्षात आलं की शिक्षण घेत असताना गोरगरिबाच्या मुलामुलींना खूप अडचणी येतात, कारण पोटाची भाकरी जर नसली तर शिक्षण नीटपणे आपल्याला घेता येत नाही. म्हणून बापूसाहेबांनी गावातल्या लोकांशी सहयोग करून समन्वयाने त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला अटॅच असं एक वसतिगृह म्हणजे बोर्डिंग त्या ठिकाणी तयार केली. काही ठिकाणी 72 विद्यार्थ्यांची बोर्डिंग आहे, आपली पण 72 विद्यार्थ्यांची बोर्डिंग आहे, काही ठिकाणी 36 विद्यार्थ्यांची आहे, काही ठिकाणी 24 विद्यार्थ्यांची आहे. प्रत्येक ठिकाणी बापूसाहेबांनी या दुर्गम भागामध्ये, चोपडा तालुक्यामध्ये मग रुडानी गणपूर आहे, पाचोरा तालुक्यामध्ये तारखेडा आहे, वरखेडी आहे, भडगाव तालुक्यामध्ये वडगाव आहे, वेगवेगळ्या या सर्व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बापूसाहेबांनी अशा भागामध्ये शाळा काढल्या की ज्या भागामध्ये शिक्षण नीटपणे विद्यार्थ्यांना घेता येत नव्हतं, अडीअडचणी होत्या, तर बापूसाहेबांनी या 15 शाळा सुरू केल्या. आणि आज या संस्थेचा विकास इतका झपाट्याने झाला की आज या साधारणतः 12-12,000 आपल्या संस्थेची विद्यार्थी संख्या आहे, आणि साधारणतः 600 लोकांचा स्टॉप, शिक्षक वृंद त्याच्यामध्ये मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई सर्वांचा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या संस्थेमध्ये बापूसाहेबांनी, बापूसाहेबांनंतर अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांनी, नंतर दादासाहेब संजयराव गरुड यांनी त्या ठिकाणी सर्वांना संधी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे महापुरुष असतात, हे महापुरुष या जगाला काहीतरी देऊन जातात, म्हणून आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करत असतो.
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबूसाहेबांनी या दीन दलितांच्या गोरगरिबांच्या मुलांसाठी हे मोठं अभियान सुरू केलं. आपण बाबूसाहेबांना क्रांती सूर्य म्हणू शकतो की ज्यांनी या जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये क्रांती केलेली आहे. आणि बाबूसाहेब महाराष्ट्र विधानसभेमध्ये उपसभापती म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्या काळामध्ये बाबूसाहेबांना साधारणतः 25 भाषा यायच्या आणि जगातल्या सर्व प्रमुख देशांमध्ये सुद्धा बाबूसाहेबांनी भ्रमण केलं होतं. आणि या आपल्या देशामध्ये जेवढे तीर्थस्थानं असतील, ते बालाजी असेल, वेगवेगळ्या प्रकारची तीर्थस्थानं, सर्व तीर्थस्थानांना त्यांनी भेट दिलेली आहे. कारण त्यांचा पिंड हा खूप आध्यात्मिक होता. आध्यात्मिक पिंड असल्यामुळे अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये त्यांनी आपल्या संस्थेचं नाव उजागर केलेलं आहे. तर सांगण्यासारखं भरपूर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय BDO साहेब म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर लक्षात राहील तुमच्या, साहेब आलेले आहेत. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन विद्यालयामध्ये उपस्थिती दिली, त्यामुळे विद्यालय प्रशासनाच्या वतीनं मी साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझं बोलणं सत्र या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.